अजित पवारांच्या माणसांचा ठाकरेंच्या शिवसेनेकडे ओढा वाढलाय. आधी मावळमधील सरदार गेला आणि आता शिरूरमधील शिलेदार. नेमकं चाललंय काय बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट. पुणे जिल्ह्यातील अजितदादांच्या माणसांची ठाकरेंकडे पावलं पडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शैलेश मोहिते पाटलांनी घड्याळ काढत शिवबंधन बांधलंय. शेकडो कार्यकर्त्यांसह शैलेश मोहिते पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. शैलेश हे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटलांचे पुतणे आहेत. शैलेश आणि दिलीप मोहिते पाटलांच्या रूपानं आणखी एक काका पुतण्याची जोड फुटल्याची चर्चा आता रंगली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातोय. शैलेश मोहिते हे आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे आहेत. राष्ट्रवादीमध्ये अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. आमदार दिलीप मोहिते पाटलांनी 2009, 2014 आणि 2019 विधानसभा निवडणूक लढवली. विधानसभा निवडणुकीत शैलेश मोहितेंनी काका दिलीप मोहितेंच्या प्रचाराची धुरा सांभाळली. सध्या शैलेश मोहिते दिलीप मोहितेंमध्ये वितुष्ट निर्माण झालंय. शैलेश मोहिते खेडमधून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, कोलमडलेलं आहे. मुख्यमंत्री जे आहेत घटनाबाह्य आहेत, अकार्यक्षम आहेत, आणि म्हणून महाराष्ट्रात महाविकास आघाडी हे जिंकणं प्रत्येक सीटवर फार महत्वाचं आहे. कारण महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करण्यासाठी न घाबरता जिद्दीने ताकदीने प्रत्येक उमेदवार जिंकणं गरजेचं आहे. याआधी पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी देखील अजित पवारांची साथ सोडली. गेल्या महिन्यात संजोग वाघेरे यांनी मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे इच्छुक आहेत. गेल्या लोकसभेवेळी संजोग वाघेरेंनी जोरदार तयारी केली होती, पण ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना उमेदवारी मिळाली आणि त्यामुळे वाघेरे यांना माघार घ्यावी लागली होती. आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळू शकते असं बोललं जातंय. कारण मी ज्यावेळेस मतदारसंघामध्ये फिरतोय, तर या मतदारसंघामध्ये फिरत असताना जे 10 वर्षामध्ये काही झालेलं नाही तर ते आता लोक सांगायला लागले की बाबा या मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत, की ज्या समस्यांचा डोंगर झालेला आहे आणि या समस्या घेऊन आम्हाला पुढे जायचंय. आणि अतिशय चांगला प्रतिसाद या मतदारसंघातनं मिळतोय आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आमच्या लोकांचा हा भ्रमनिराश होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. सध्या मावळ मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे खासदार आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी मावळ लोकसभा मतदारसंघांचा दौरा केला, त्यामुळे आता या मतदारसंघात जोरदार फाईट रंगणार एवढं मात्र नक्की. तुषार झरेकर, पुढारी न्यूज.